वगैरे आणि श्रोते महामंडळाला मला जे पत्र पाठवलं त्यामध्ये आत्मचरित्र आत्मकथन असा विषय मला दिला होता, म्हणजे या विषयावरचं चर्चासत्र, आणि मला विषय दिला होता साहित्यिकांची आत्मकथने. त्यानंतर छत्तीसगड मराठी साहित्य परिषदेची पत्रिका मला मिळाली, त्यामध्ये माझा जो विषय आहे तो असा छापलेला आहे साहित्यिकांची आत्मचरित्रे. आणि चर्चासत्राचं जे केंद्र आहे, केंद्रवर्ती विषय आहे, त्याबद्दल दिलेला आहे आत्मचरित्र आत्मकथन वाङ्मयीन रूपबंध. सुदैवाना मी साहित्यिकांच्या आत्मचरित्रांच्या फुलामध्ये जात असताना विश्लेषणाकडे वळलो. रूपबंधाच्या अंगानेच मी या निबंधामध्ये मांडणी केलेली आहे. महामंडळापासून तर छत्तीसगड साहित्य परिषदेपर्यंत संकल्पनांच्या बाबतीतला हा जो गोंधळ दिसतो हा आजचा नाही, तो त्यालाही मराठी साहित्यातली आधुनिक समीक्षेची फार मोठी परंपरा आहे. आधुनिक मराठी साहित्यामध्ये जी साहित्य समीक्षा केली जाते तिचा गोंधळ अजूनही पुरेसा संपलेला नाही. फडक्यांनी कलेसाठी कला हा मुद्दा आयुष्यभर चर्चेला घातला आणि खांडेकरांनी प्रतिवाद म्हणून जीवनासाठी कला या मुद्द्यावर खूप जाळजूळ पुस्तकं मराठीतल्या समीक्षकांनी लिहिलेली आहे. आमच्या आधुनिक साहित्यिकांनी ज्या कोणत्या समीक्षा संकल्पना मांडल्या असतील त्या समीक्षा संकल्पना दोन ओळीमध्ये सांगता येऊ शकतात इतक्या त्या स्पष्ट असतात, पण त्यासाठी हजार हजार पानाची पुस्तकं लिहिण्याची आवश्यकता त्यांना वाटते आणि त्यामुळे त्यांना संकल्पनांचा अर्थ नीट उलगडलेला नसतो आणि मनातला गोंधळ ते लपूही शकत नाही अशी मराठीतल्या सैद्धांतिक समीक्षेची स्थिती झालेली आहे. आणि त्यामुळे आपल्यासारखे जे सामान्य लोक आहेत ते आपल्यावर ज्या समीक्षा संकल्पना लागल्या जातात त्या परिप्रेक्ष्यामध्येच आपण त्यांचा विचार करत असतो. मी निबंध वाचणार नाही, या निबंधातले जे महत्वाचे मुद्दे आहे ते फक्त मी आपल्या समोर चर्चेसाठी ठेवणार आहे. मला या गोष्टीचा फार आनंद आहे. मी महामंडळाचं आणि छत्तीसगड साहित्य परिषदेचं अभिनंदन करतो. 150 जवळपास चर्चा सत्रांमध्ये मी गेल्या 25-30 वर्षापासून सहभागी झालेलो आहे, चर्चक म्हणून, निबंध वाचक म्हणून. आणि चर्चा सत्राची शिस्त कशी असते तर जो केंद्रवर्ती विषय असतो त्या विषयाची फक्त भटकंती करायची असते आणि शिस्तीमध्ये निबंध सादर करायचाच नसतो, तो वाचायचाही नसतो आणि वाचला तरी तो मुद्देशीच सांगायचा नसतो. अशा प्रकारच्या शिस्तीमध्ये अशा प्रकारच्या शिस्तीचे संस्कार झाल्यानंतर माझ्यातला जो एक सामान्य वाचक आहे, मी लेखक म्हणणार नाही कारण लेखक हा लिहितो आणि त्यानंतर ती त्याची लेखनकृती समाजाला अर्पित केलेली असते, त्याच्याकडे लेखक संपलेला असतो. लेखकाच्या सृजन वेळा संपल्यानंतर, म्हणजे आई जशी बाळाला जन्माला घालते
तर जन्माच्या ज्या वेना असतात, सृजनाच्या ज्या वेना असतात, त्या असंही असतात आणि त्या सहन केल्यानंतर जर तिला आनंद होतो, लेखकालाही तो होत असेल. पण आमच्या मराठीमध्ये अवेळी सृजन वेना सहन करून कपोल कल्पित साहित्य वास्तवाच्या नावाखाली प्रसवण्याची एक फार मोठी आधुनिक साहित्यात परंपरा दिसून येते. त्या तुलनेमध्ये आणि चर्चासत्राच्या एकूण इतिहासाचा आढावा घेताना मी अभिनंदन यासाठी करतो या सर्व मंडळींचं की सर्व श्रोते जाणकार आहेत, गंभीरपणे बसतात आणि गंभीरपणे ऐकतात. या चर्चा सत्रामध्ये मला ती शिस्त दिसली. फार गंभीरपणे हा विषय माधवीताईंनी आणि सर्व लोकांनी मिळून ठेवलेला आहे आणि हा आजचा हे आजचं लोकप्रिय साहित्य आहे. त्याला तुम्ही आत्मचरित्र म्हणा, आत्मकथन म्हणा, स्वकथन म्हणा, आत्मकथा म्हणा, स्वानुभव कथन म्हणा, वेगवेगळ्या नावांनी याच्या मीमांसा समीक्षकांनी आमच्या समोर ठेवलेल्या आहेत. त्या सर्व गोंधळाच्या किती साधा सरळ हा विषय आहे. बघा, मराठी विश्वकोशाच्या दुसऱ्या खंडामध्ये राघव जाधवांनी आत्मचरित्राची परिभाषा केलेली आहे. आपल्या जीवनविषयक अनुभवांचे व तदनुषंगाने आपल्या व्यक्तिमत्वाचे स्वतः लेखकाने घडविलेले दर्शन म्हणजे आत्मचरित्र होय. या व्याख्येमध्ये कुठे संदिग्धता आहे, कुठे अस्पष्टता आहे, कुठं गोंधळ आहे, किती साधा आहे. काल रवी बापट बोलले, किती प्रामाणिकपणे त्यांनी आपल्या सर्व गोष्टींची कबुली दिली की मी मराठी भाषिक नाही, नंतर महाराष्ट्रात आलो, आहे मराठी भाषिक पण मी हिंदी प्रांतात शिकलो, जगदलपूरला शिकलो आणि अनेकांनी मला मराठीमध्ये लिहिण्याची विनंती केली पण मला ते जमणार नाही असं सांगत सांगत त्यांनी पळवाटा शोधल्या आणि शेवटी वार्ड नंबर 5 KEM हा जीवनानुभव स्वानुभव त्यांनी आपल्या आत्मचरित्रात मांडला. किती नम्रता, ही नम्रता ते या नम्रतेचा कळस आणखी की मी साहित्यिक नाही, मी कथा कादंबऱ्या लिहिल्या नाही पण मी माझे अनुभव लिहून काढले आणि हे सांगताना त्यांच्या नावातच आहे रवी आणि हिंदीमध्ये ती म्हण आहे जो न देखे रवी जो न देखे कवी वो देखे रवी. आणि असं सत्य जे आत्मचरित्राच्या बाबतीत त्यांनी पाहिलेलं आहे ते त्यांनी इथं सांगितलं. आणि सुदैवानं त्यांना साहित्यिकाचा जो अहंकार असतो ज्याचा उल्लेख त्यांनी फार सोफिस्टिकेटेड शब्दात केला आत्मगौरव, तो आत्मगौरव त्यांच्या मध्ये आलाच नाही. याचं कारण की त्यांचं आयुष्य शल्य चिकित्सेत गेलं. मी काल बोलताना त्यांना म्हटलं की तुम्ही इतकी चांगली शल्य चिकित्सा केली साहित्यिकांच्या आत्मचरित्राची की बरं झालं तुम्ही साहित्यिक नव्हते आणि साहित्यिक असल्याचा अभिमान तुम्ही ठेवला, नाहीतर ही शल्य चिकित्सा आलीच नसती. किती साध्या साध्या शब्दात त्यांनी मुद्दे मांडले ते आम्हाला साहित्यिकांना केव्हा जमणार, आमच्या समीक्षकांना केव्हा जमणार. त्यांनी काय म्हटलं की वय
चरित्र का लिहाय उमेदित का लिहून आहे आणि दलित आत्मकथनामध्ये उमेदित लिहिलेल्या लोकांची स्वकथना आहे. लक्ष्मण गायकवाडांचं उदाहरण घ्या, लक्ष्मण मानेंचं उदाहरण घ्या, दया पवार तर कवी होते, भलू तर लिहिलं त्यांनी, परंतु साहित्यिक नसलेल्या आणि कोणत्याही कथा कादंबऱ्यात उमेदवारी न केलेल्या लोकांनी जी आत्मचरित्र लिहिलेली आहेत, आत्मकथन लिहिलेली आहेत, स्वानुभव कथन लिहिलेली आहेत, ती साहित्यिकांच्या आत्मकथनांपेक्षा आत्मचरित्रांपेक्षा श्रेष्ठ दर्जाची आहेत, ती प्रामाणिक आहेत. रवी बापटांनी काल सांगितलं की मी कसा मोठा झालो हेच सांगायचं असतं का, मी कसा लहान झालो मोठा होता होता ते का सांगायचं नाही. हे रवी बापटांसारख्यांच्या, श्रीराम लागूंच्या, प्रकाश आमटेंच्या, गांधीजींच्या, लक्ष्मीबाई टिळकांच्या, विष्णू भट गोडसेंच्या माझा प्रवास मध्ये तुम्हाला दिसेल, श्यामच्या आई मध्ये तुम्हाला दिसेल. ही जी लीनता आणि नम्रता स्वतःच्या शोधाकडे, स्वतःच्या आत्म्याकडे, स्वतःच्या आत्मविकासाकडे पाहण्याचा जो हा आत्मस्वर आहे, तो आमच्या साहित्यिकांच्या आत्मकथनातून व्यक्त झाला. फडक्यांना 100 कादंबऱ्या लिहिल्यानंतर सुद्धा माझं जीवन एक कादंबरी हे त्यांना का लिहावं असं वाटतं याचा शोध घ्यायला पाहिजे. खांडेकरांनी एवढ्या कादंबऱ्या लिहिल्यानंतर एका पानाची कहाणी लिहिण्याचा मोह त्यांना का आवडला नाही. एक झाड दोन पक्षीचा काल उल्लेख झाला, एका झाडावर दोनच पक्षी का, अनेक पक्षी बसू शकतात, मग हे बाकीचे जे पक्षी बसलेले असतात आपल्या आयुष्यातल्या झाडावर ते केव्हा दाखवायचे. रणांगण सारखी श्रेष्ठ दर्जाची कादंबरी लिहिल्यानंतर एक झाड दोन पक्षी सांगायचे आणि बाकीचे पक्षी सांगायचेच नाही हे कशासाठी करायचे. एका मुंगीचं महाभारत सांगायचंच कशासाठी, जेव्हा व्यासाने महाभारत आणि वाल्मिकीनं रामायण सांगितलं, हे राष्ट्र ग्रंथ आहेत, त्याला तुम्ही कोणतेही ग्रंथ म्हणा, चरित्र म्हणा, आत्मचरित्र म्हणा, कथा म्हणा, कादंबरी म्हणा, पण त्यांनी ते त्या त्या काळाच्या कालविशिष्ट अनुभवांवर प्रतिबिंबित करणार साहित्य लिहून ठेवलेलं आहे आणि समाजानं जगानं ते आदरणीय मानलेलं आहे. मग पुन्हा आम्हाला मुंगीच्या पायानं चालणार महाभारत कशासाठी वाचायचं आणि त्यातल्या ज्या उणीवा आहे त्याचा उल्लेख रामचंद्र काळुंखींनी आपल्या निबंधात केला. महात्मा गांधीच्या सत्याच्या प्रयोग मधला सुद्धा कस्तुरबाचा मुद्दा त्यांनी उपस्थित करून, म्हणजे कस्तुरबांनी स्वतः तो मुद्दा सांगितला काका कालेलकरांना. आणि जेव्हा एवढ्या जगविख्यात, मला स्वतःला असं वाटतं की महात्मा गांधींचं सत्याचे प्रयोग हे जागतिक दर्जाचं आत्मचरित्राचं मॉडेल आहे. त्याच्या विश्लेषणात मी जाणार नाही, ते काळुंखींनी केलेलं. पण काही जागा जसं कस्तुरबाला घरातून हाकलून दिलं हे गांधींनी सांगितलं, पण कस्तुरबांनी सांगितलं की केवळ घरातून हाकलून दिलं नाही तर माझ्या कमरेत लाथही टाकली. गांधीजींना कदाचित तो निखळलेला दुवा महत्वाचा वाटला नसेल, कस्तुरबांसाठी तो महत्वाचाच होता.
त्यांनी फार चांगला केला की स्त्रियांची जी आत्मचरित्र आहेत ती धीटपणानं लिहिली गेली आणि दलित आत्मकथनाच्या धीटपणातून ती मांडणी मोतीरामने केलेली आहे. त्यातून प्रेरणा घेऊन ह्या आमच्या लेखकांच्या बायकांनी आपल्या नवऱ्यांच्या छळ छावण्या समाजासमोर सादर. मला खूप गमतीदार मुद्दा वाटला म्हणजे हा या नव्या पोराच्या डोक्यामध्ये हा मुद्दा येऊ शकतो हे ऐकून मी थक्कच झालो. काय अफाट चिंतन, काय अफाट प्रतिभा ही आमच्या मराठी समीक्षेनं याला दिली का? नाही, ती दिली असती तर त्याचा निबंध बिघडला असता. ती कौतिकराव ठाले पाटलांच्या प्रभावामध्ये निर्माण झाली म्हणून तो निबंध चांगला आणि अतिशय शिस्तीमध्ये त्यांनी तो निबंध सादर केला. पण निबंधाच्या शिस्तीचा मराठीतल्या आधुनिक समीक्षेच्या शिस्तीचा प्रभाव त्यांच्या निबंधात होताच हे मी नाकारत. पोर वय आहे, अजून परिपक्वता यायची आहे. कोण्या कोण्या समीक्षकांनी काय काय चांगलं लिहिलं आनंद यादवांपासून तर नीलिमा गुंडी पर्यंतचा सर्व प्रवास त्यांनी संदर्भासह सादर. खर तर तो त्यांचा शोध निबंधच होता आणि शिस्तीतच होता. या शिस्तीतच आपण लिहिलं पाहिजे हे करता करता त्यांनी आपली स्वतःची जी शिस्त प्रतिभेची शिस्त त्याच्यामध्ये दाखवली ती मला जास्त मौलिक वाटली आणि त्याच अंगाने त्यांनी पुढे जावं. अजिबात कोण्या समीक्षकांचे दाखले न द्यायचेच नाही. समीक्षक त्याला म्हणू आपण जो दुसऱ्यांचं सांगत नाही स्वतःच सांगत. एका चर्चा सत्रामध्ये शुक्ताताईंना आठवत असेल की विदर्भ साहित्य संघाच्या केज पुरोहितांच्या शांतारामांचं आत्मपर ललित लेखन या विषयावर बोलण्यासाठी मला बोलावलं होतं. मीही काळुंकेसारखा उमेदीचा होतो आणि त्या शिस्तीमध्येच मी निबंध तयार केला आणि मला स्वतःला असं वाटत होतं की खूप संदर्भ दिले म्हणजेच आपला निबंध शोध निबंध होतो. नेमाडे, जहागीरदार असे दिग्गज जे आहेत, चंद्रकांत पाटील असे अनेकांचे दाखले. मराठी साहित्य प्रेरणा आणि स्वरूप हे पुस्तक तुम्हाला माहिती आहे, त्यातले अनेक दाखले मी आत्मचरित्राची आत्मलेखनाची शांतारामांच्या मीमांसा करताना ते दाखले दिली. चर्चासत्र संपल्यानंतर मला केज पुरोहितांनी माझी चांगली तुरपाई करून टाकली. आधी मला त्यांनी सांगितलं की तुझा निबंध स्मार्ट आहे, एकदम शिस्तीत, एकदम सुरेख मांडतो. आणि मग काय म्हणाले, पण याच्यामध्ये तू जे मांडलेलं आहे ते काय, तू माझ्यावर जे बोलला तेच फक्त तुझी खरी मांडणी. त्याच समर्थन करण्यासाठी जी जे संदर्भ तू दिलेले आहेत ते सारे संदर्भ चुकीचे आहेत. तुला संदर्भ देण्याचीच गरज, तू स्वतःचा शोध, स्वतःच चिंतन ते अस्ताव्यस्त असेल पण ते तू मांडायला पाहिजे. आणि तेव्हापासून मी सुधरून गेलो. कोणत्याही चर्चा सत्रामध्ये मी फक्त माझं चिंतन
चिंतन मांडण्याचा प्रयत्न करतो आणि जर दाखले घेतले तर ते कसे चुकीचे आहेत आणि मराठी समीक्षेला कशी कसं चुकीचं वळण त्याच्यामुळे लागलेलं आहे आणि आमच्या नव्या पिढीला कसं बिघडवण्याचं कसं पणाला लावण्यात आलेलं आहे हेच सांगण्याचा माझा प्रयत्न आहे. म्हणून मी हे रामचंद्र काळुंकीला सांगितलं, निबंध फार चांगला. या सर्व कालच्या सत्रामध्ये रवी बापटांची लाईन आणि माझी लाईन मिळती जुळती मला वाटली आणि त्यात परंपरेमध्ये गंभीरपणे ही चर्चा या ठिकाणी होत आहे याचं भान मला आहे. तर मला अशी सूचना मिळाली माझी ताईकडून की माझा निबंधच आम्हाला ऐकायचा आहे, तर मग मी वाचून दाखवू का? बर, मी विषयच मांडून राहिलो माझी ताई. तर ह्या लाईन मध्ये काही मुद्दे जे आहेत म्हणजे मी वाचणार नाही, तो तुम्हाला दिलेला आहे, तुम्हाला तो वाचता येईल. तर या लाईन मध्ये काही मुद्दे मी आपल्या समोर ठेवतो. यातला महत्वाचा मुद्दा आहे की युग लेखकांनी आपल्या कालखंडातील समाजाच्या आध्यात्मिक, मानसिक आणि समाजशास्त्रीय प्रेरणांच्या परिप्रेक्षात काव्य गद्य काव्यादी अभिव्यक्ती प्रकारातून आत्मशोधाच्या मुशीतूनच अनुभवाच्या निकषाला उतरलेल्या शाश्वत मानवी मूल्यांची आत्मचरित्रातून अभिव्यक्ती केली आहे. तशी आमच्या साहित्यिकांच्या आत्मचरित्रातून ती मला दिसत नाही. महात्मा गांधींचे सत्याचे प्रयोग आणि काहींनी जे उदाहरणं दिलेली आहेत ती मला अतिशय प्रामाणिकपणे लिहिलेली, ते साहित्यिक नसतील पण त्यांचं ते आत्मचरित्रच मला वाटलेलं आहे. मला महात्मा फुल्यांचं समग्र वाङ्मय सुद्धा त्यांचं आत्मचरित्रच वाटलं. प्रल्हाद केशव अत्र्यांचं कर्हेचं पाणीही मला आत्मचरित्रच वाटतं. कारण स्वजाणीवेच्या शोधातून त्यांनी समाजाकडे प्रवास केलेला आहे हे आम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. आमच्या साहित्यिकांच्या आत्मचरित्रामध्ये ते जाणवत नाही. म्हणून मी असं म्हटलेलं आहे की आम्ही आमच्या ज्या जुन्या परंपरा आहेत, हजार दीड हजार वर्षापासूनच्या आमच्याकडे चालत आलेल्या मराठी साहित्यातल्या ज्ञान देवे रचिला पाया तुका झालासे कळस, हे जे सांस्कृतिक आत्मचिंतन आहे जे त्यांनी आपल्या काव्यातून आणि ग्रंथातून व्यक्त केलेलं आहे त्यांना आपण आत्मचरित्रच मानत नाही. संतांच्या आणि महानुभावांच्या चरित्रांना आणि आत्मचरित्रांना आपण निवृत्तीवादी मानून, आध्यात्मिक मानून, भक्ती संप्रदायी मानून, इंग्रजांनी जे लिहिलेलं आहे त्यातून प्रेरणा घेऊनच आपण आपल्या संकल्पना आणि त्याचं उपयोजन साहित्यातून करतो असा माझा आक्षेप आहे. जर आधुनिक साहित्यिकांनी हे भान ठेवलं असतं तर त्यांना चांगली आत्मचरित्र लिहिता आली असती. आणखी माझा एक मुद्दा असा आहे की साहित्यिकांना आत्मचरित्र लिहिण्याची काय गरज? आपण साहित्यिक कुणाला म्हणतो? जो कविता लिहितो, जो कथा लिहितो, जो कादंबरी लिहितो, नाटक लिहितो, ललित लेखन करतो, त्याला आपण साहित्यिक म्हणतो.
मग तुम्हाला अशीच अपेक्षा आहे की साहित्यिकांच्या आत्मचरित्रावर मी बोला, पण मला ह्या आत्मचरित्रात स्वशोधाच्या प्रेरणा दिसत नाही, आत्मगौरवाच्या, आत्मपूजेच्या, आत्मप्रतिमेत पडल्याच्या प्रेरणा दिसतात. आणि हे बापटांनी काल सांगितलेलं आहे, त्याच्याशी मी सहमत. असं का झालं? त्याच कारण हे बापटांनी सांगितलं आणि माझ्या निबंधातही त्याचं उत्तर मी दिलेलं आहे की प्रतिभेचा शक्तिपात झाल्यानंतर, वय उतरणीला लागल्यानंतर, बापटांनी सांगितल्याप्रमाणे उतरत्या वयात स्मृती भ्रंशाचा आजार माणसाला झालेला असतो, आपल्याला आठवत नाही, आत्ता आत्ताचा आठवत नाही. मग बालपणातलं, तरुणपणातलं हे सर्व कसं आठवणार? बरं, आठवलं ते सुसूत्र आहे का? आणि मग जे आठवलेलं आहे ते जर सांगण्यासारखं नसेल तर ते सांगितलेलं आहे का? असे अनेक प्रश्न त्यातून निर्माण होतात. खर तर साहित्य हे फिक्शनच असते, तुम्ही त्याला वास्तववादी म्हणा, अतिवास्तववादी म्हणा, अस्तित्ववादी म्हणा, काहीही म्हणा, फिक्शनच असत. पण आत्मचरित्र हे फिक्शन नाहीये, ते सत्याचेच प्रयोग असतात. आणि हे सत्याचे प्रयोग करण्याची परंपरा फक्त आधुनिक साहित्यात दिसत नाही, महानुभाव साहित्यात दिसते, संत साहित्यात दिसते. त्या प्रेरणा घेऊन साहित्यिकांनी आत्मकथने, आत्मचरित्रे लिहिलीत का? असा जेव्हा मी शोध घेतो तेव्हा त्याचं उत्तर नाही असंच मला मिळत. त्याचे कारण मी देतो. तुम्ही म्हणाल की आजपर्यंत तर आम्हाला असं वाटत होतं की हे भक्ती संप्रदायी साहित्य आहे, अध्यात्माच्या प्रेरणा देणारं साहित्य आहे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्करणे रती वाढो, भूता परस्परे जळो मैत्र जीवाचे. हे ज्ञानेश्वरांचं स्वकथन नाही का? त्यांच्या आत्मप्रेरणांमध्ये कुठे अप्रामाणिकपणा आहे? जगाच्या कल्याणाचं पसायदान विश्वात्मक देवाला मागणं हे त्यांचं आत्मचरित्रच. ज्ञानेश्वरीतून ज्ञानेश्वरांचं व्यक्तिमत्व उभं राहतं, अमृतानुभवातून चांगदेव पासष्टीतून आणि हरिपाठातूनही ज्ञानदेवांचं व्यक्तिमत्व उभं राहतं, संत नामदेवांच्या गाथेतून अनेक संतांची चरित्रे आली, आद्य चरित्रकार म्हणून आमच्या साहित्यिकांनी, समीक्षकांनी त्याचा उल्लेखही केला. मग संत नामदेवांची जी अभंग